आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्रीमंत पाटील निवडून येताच मंत्री करू, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी. कागवाड विधानसभा मतदार संघ दुष्काळ व सुकाळ अशा दोन टापूत विभागलेला आहे. या टापूत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्रीमंत पाटील यांच्या प्रचारार्थ राज्यातील दिग्गज नेत्यांनी तळ ठोकत मतदारांशी सुसंवाद साधत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान मंत्री जगदीश शेट्टर, खासदार प्रभाकर कोरे, विधान परिषद सदस्य महांतेश कवडगीमठ, बेळगावचे माजी आमदार संजय पाटील यांनी सुकाळ भागातील मतदारांशी सुसंवाद साधत श्रीमंत पाटील यांना विजयी करून मतदार संघाच्या विकासाला चालना द्या असं आवाहन केलं. आज दुष्काळी भागात राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, कुडचीचे आमदार पी राजू यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेत भाजपाला विजयी करा असं आवाहन केलं. पुढे मंत्री सवदी बोलताना म्हणाले, या पोटनिवडणुकीत श्रीमंत पाटील यांना मताचा आशीर्वाद करीत विधानसभेच्या सभागृहात पाठवा. निवडून येताच श्रीमंत पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी पार्थन हळ्ळीहून सचिन माने.